पुरामुळे विद्यार्थ्यांची सीईटीची परीक्षा मुकली, मात्र त्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएससीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान उदय सामंत यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती हे पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकलेले नाहीयेत अशा विद्यार्थ्यांच्या एमएससीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत असं आवाहन त्यांनी केलंय. तसंच परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असं आवाहन करण्यात आलं. यावरती मंत्री उदय सामंत यांनी काय म्हटलंय आणि विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया कशी दिली पाहूयात. जो बंधारा आहे तो ओव्हरफ्लो झालेला होता आणि सगळं पाणी रस्त्यावर आलेलं होतं, त्यामुळे आम्ही सेंटरपर्यंत पोहोचू शकलो नाही. मी आणि माझ्यासोबत त्या सेंटरचे बरेच विद्यार्थी तिथे अडकलेले होते आणि पोलिसांनी आम्हाला वापस जाण्यास सांगितले, कारण पाण्याचा ओघ खूप जास्त होता, त्यामुळे आम्ही तिथे पोहोचू शकलो नाही. आणि आमचं आता वर्ष वाया जातो की काय ही आम्हाला भीती आहे, म्हणून आमचं प्रशासनाकडे हेच मागणं आहे की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. नद्यांना पूर आलेला आहे मराठवाड्यात, तर कनेक्टिव्हिटी देखील ब्रेक झालेली आहे, रस्त्यांवर पाणी आलेलं आहे, नद्यांना पूर आलेला आहे आणि म्हणून सीईटीच्या एक्झाम देखील काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या नाहीत, ते परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत. पण त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना मला सांगायचं की त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. आजच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी आदेश दिलेत, त्या सगळ्या परीक्षा ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय सीईटीच्या लिंकवर त्यांच्या सगळ्यांच्या परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येतील. त्याच्यामुळे ज्यांच्या परीक्षा पुरामुळे होऊ शकलेल्या नाहीत त्यांची तारीख आज किंवा उद्या पुन्हा आम्ही जाहीर करतोय.